टोपरायटर 500 रुपयाची अध्यापिका श्रीमती कृपया गाणं डाउनलोड केलं गटशिक्षण अधिकारी पिंगळा साहेब यांचा आनंद मिळावा वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी गाईज मी महेंद्र गावंड पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांना स्वागत. तर तुम्हाला मित्रांनो थंबनेलवरना लक्षात आलंच असेल की आजचा ब्लॉग आपला कसा असणार आहे. तर आज आपण आलेलो आहोत उपल्या गावी आणि आज आहे बालमेळावा. तर रायगड जिल्हा परिषद पापळे फणसापूर आणि आंदोशी या शाळां मिळून सर्व हा बालमेळावा आहे. आणि या केंद्राचे जे प्रमुख आहेत केंद्रप्रमुख श्री प्रमोद पिसर यांच्या संकल्पनेतून हा सर्व बालमेळावा सादर होतोय. मित्रांनो तुम्ही या कलातरंग अलिबाग या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग आनंद मेळावा म्हणजेच बाल मेळावा काय असतो हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. टोपरायटर 500 रुपयाची देणगी या कार्यक्रमासाठी आलेला आहे. धन्यवाद. संपूर्ण भोजनाची व्यवस्था लागणारे सर्व तांदूळ मुख्याध्यापिका श्रीमती कल्पनाताई पालकर आमच्या पालकर मॅडम यांनी. मित्रांनो खुर्ची देऊन ठेव. नामस्मरणाने गणरायाच्या सुरुवात तर झालेली आहे. आता पुन्हा एकदा जेजुरी गडावर जायचं आहे. सर्वांचं असणार आहे कुलदैवत. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 शिवाजी. असं लल्लाटी भंडार एक सुंदर असं सॉंग घेऊन येत आहेत शाळा चिंचोटीचे सर्व कलाकार. मी विनंती करेन जे कोण म्युझिक सिस्टीम वाले आहेत त्यांच्याकडे आपण दिलेलं असाल. वन
अतिशय सुंदर एकदा जोरदार डायमंड त्यांच्यासाठी. एक मिनिट, सर्वांसाठी सूचना, डान्स झाल्या झाल्या इथे थांबायचं आहे. सर्वांसाठी एक प्रेमाची भेट माननीय केंद्र प्रमुख आणि सर्व सहभागी कलाकारांसाठी भेट वस्तू आणलेले आणि आपलं बक्षीस सुद्धा येईल ते आपण घेऊन जायचं आहे. धन्यवाद. महाराष्ट्रभूमी अनेक सण आणि अनेक उत्सव यांची देखील ही भूमी आहे. या भूमीमध्ये आपले अनेक उत्सव सण साजरे होत असतात. प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळा सण असतो आणि हाच आपल्या महाराष्ट्रामध्ये तथा कोकणामध्ये सगळ्यात जास्त हौशेने मौजेने केला जाणारा सण म्हणजे गौरी गणपती उत्सव. तर आपल्याला अशाच गौरी गणपतीचं गाणं घेऊन येतात मंगळा गौरी शाळा दिवी पारंगी केंद्र बापळे फणसापूर. साजरं होत आहे मंगळा गौरी. टेक्निकल इश्यू आहे. तत्पूर्वी आपण कृपया गाणं डाउनलोड केलेलं असेल तर ते चालेल इथे, अन्यथा चालणार नाही. थोडंसं व्हॉल्यूम कमी करा. ओके. मंगळा गौरी हे गीत घेऊन येतात देवी पारंगी शाळेच्या विद्यार्थिनी.
आणि एक चांगलं उद्बोधन या कार्यक्रमातून झालेलं आहे. एक या कार्यक्रमासाठी तंबाखू मुक्त महाराष्ट्र करूया. शिवगर्जना देणारी आमची शिवकन्या तिच्यासाठी प्रकाशभाई गरब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. तसेच संपूर्ण कार्यक्रमासाठी या गीतांसाठी 100 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक प्रकाशभाई गरब यांच्याकडून धन्यवाद. गारजसाठी आमचे मित्र निलेजी तुरे अतिशय सुंदर अतिशय छान. यानंतर पुन्हा एकदा आपण गौरी गणपतीच्या सणामध्ये जाणार आहोत. जायला नको, कार्यक्रम खूप आहेत, जवळजवळ 22 कार्यक्रम आहेत. रामराज गोटवडे आंबेपूर महान बापळे फणसापुरी आपण शाळेने तयार राहायचं आहे, आपलं गाणं डाउनलोड करून ठेवायचं आहे. कार्यक्रम आता सादर होतोय मंगळा गौरी स्टार्ट. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. Don't worry.
केंद्र प्रमुख गोपी सर यांना विनंती करेन की आपण सन्माननीय गट शिक्षण अधिकारी पिंगा साहेब यांचं यथोचित स्वागत करूया. शाल आणि गुलाब पुष्प देऊन आदरणीय तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षण अधिकारी पिंगा साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या कार्यक्रमासाठी आपण आपली उपस्थिती प्रार्थनीय होतीच. लाख लाख नजरांवरती कर्तृत्वांचं राज्य असतं. स्वतःच्या जखमापासून समाज हितासाठी झगडायचं असतं असं समाजाचं देणं असणार असं हे व्यक्तिमत्व शैक्षणिक गुणवत्तेचा दास घेतलेलं व्यक्तिमत्व आदरणीय गटशिक्षण अधिकारी पिंगळा साहेब यांचं स्वागत. त्यानंतर या उपस्थित असणारे आमचे विनोदजी कवळे यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. यजमान श्रेया मॅडम यांना विनंती करेन की आपण विनोदजी कवळे यांचं स्वागत करायचं आहे. थोडासा एक 5 मिनिटाचा मित्रांनो ब्रेकअप घेते. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. थोडस काय तुमचं जर ड्रेपरी वगैरे करायचं असेल तर करून घ्या, परंतु उठू नका. विनोदजी कवळे यांचं स्वागत. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे प्रकाशजी काष्टे या गावचे सुपुत्र यांचं देखील स्वागत होत आहे. प्रकाशजी काष्टे स्वतः केंद्र प्रमुख प्रमोदजी गोपी यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होत आहे. प्राजक्ता वेटकोळी मॅडम यांना विनंती करेन आपण वरती व्यासपीठावर या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढचं स्वागत घेतोय. या ठिकाणी साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असणाऱ्या ठीक आहे प्राजक्ताबाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी वर्तक मॅडमचं मगर मॅडमचं स्वागत घेतो आपण या. निलिमा पाटील मनीषा ना मनीषा पाटील मॅडम यांचं स्वागत. श्रद्धा मॅडम या स्वागतासाठी इथे मनीषा पाटील मॅडमचं स्वागत करण्यासाठी पटकन. शाळा मनीषा पाटील मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. श्रद्धा मॅडम यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमचे वर्तक सर यांचं देखील स्वागत. गोपी सरांना विनंती करून आपण घ्यायचं आहे.
शुभ हस्ते स्वागत होत आहे आदरणीय केंद्र प्रमुखांच्या. धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा शब्दसुमन आणि मनपूर्वक नमस्कार. या ठिकाणी बापळे फणसापूर केंद्राचा बाल आनंद मिळावा ओके बापळे फणसापूर आणि आंबोशी केंद्राचा संयुक्त बाल मिळावा संपन्न होत आहे आणि अतिशय निसर्गरम्य आणि मोठ्या बंधाऱ्याच्या म्हणजे धरणाच्या जवळ हा बालमेळावा संपन्न होत आहे. ह्या बालमेळाव्यासाठी माझ्या पंच समितीचे सहकारी सर्व उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये साधन व्यक्ती मेघा पाटील, मनीषा पाटील, नंतर रवींद्र वर्तक, या केंद्राचे दोन्ही केंद्राचे केंद्र प्रमुख गोपी सर, बोनकर सर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि या विभागातील प्रतिष्ठित नागरिक, ह्या गावचे मोरुंडे गावचे म्हणजे मोरुंडे ठाकूरवाडीचे प्रतिष्ठित नागरिक आणि माझे चांगले मित्र प्रकाश काष्टे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व नागरिक, जे कोणी पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य आले असतील ते शांत बसा, सर्व शिक्षक आणि मला वाटतं इकडे माजी सभापती आलेले आहेत का? माजी सभापती या ठिकाणी पेडू मॅडम, मॅडम या ना इकडे पुढे तुम्ही उपस्थित आहेत. सर्व बालमित्र या बालमेळ्यामध्ये सहभागी होणारे बाल कलाकार आणि सर्व व्यासपीठावरील सर्व पाहुणे, भोपी सरांचा एक आगळा वेगळा नेहमीच केंद्राचा कार्यक्रम असतो. मुलांना आनंद मिळावा, शाळेच्या चार भिंतीच्या आड पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन सर अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवत आहेत आणि मुलांना एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळावा, वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी कला प्रदर्शित व्हावी, शालेय जीवनाचा कंटाळा न येता शालेय जीवन कसं असायला पाहिजे याचं अतिशय चांगल्या प्रकारचं एक या ठिकाणी बालमेळाव्याच्या निमित्ताने उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांनी एक चांगली संधी दिलेली आहे. या संधीचा फायदा सर्व बाल कलाकार घेत आहेत. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असायला पाहिजे. केवळ प्रश्नोत्तर पाठ करणं, पेपर लिहिणं असं जर शिक्षकांनी केलं तर विद्यार्थी कंटाळून जातात. मग विद्यार्थी काही विद्यार्थी शाळा सोडतात, शाळेत येत नाहीत आणि बाल मेळाव्याच्या निमित्ताने आनंददायी पद्धतीने जर वेगवेगळ्या प्रकारचा एखादा कार्यक्रम घेतला तर विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद निर्माण होतो आणि आज तो आनंद या ठिकाणी या मोरुंडे उमटे धरणाच्या या मोठ्या भव्य पटांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी सर्व शिक्षकांनी चांगल्या प्रकारची आपण मेहनत घेतलेली आहे आणि मी बघतोय सगळे कलाकार या ठिकाणी नटून थटून सजून अगदी आनंदाने या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी चांगल्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आपण सगळे इथे साजरे करत आहोत आणि त्याचा आनंद सगळ्यांना घेता येतो. इकडे मला वाटतं बॅट पण दिसतंय, म्हणजे क्रिकेटची मॅच पण आहे असं वाटतंय. इकडे दुकाने लागलेली आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर जाऊन एक उपक्रम आपण राबवतो. शाळेच्या पलीकडची शाळा आणि दप्तराविना शाळा असा हा उपक्रम आज दप्तराविना शाळेच्या एक उपक्रमांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सर तुमची सगळी टीम, तुम्हाला सर्वांना आणि या ठिकाणी जे ग्रामस्थ पालक चांगल्या प्रकारचं आपल्याला सहकार्य करतात आणि मुलांना आनंद कसा मिळेल त्याचा विचार करून संधी देतात, म्हणून मी माझ्या पंच समितीच्या वतीने आणि माझ्या वतीने मी आपल्या सगळ्यांना या आनंददायी बाल मेळाव्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो. खरंच छान तुम्ही आग्रह धरला होता की आम्ही जवळजवळ 15 दिवसापासून सर तुम्ही आमच्या ह्या मेळाव्याला यायचं, ह्या मेळाव्याला यायचं, म्हणून मी
बरेच कामं असताना मी बाजूला ठेवून आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. भोपू सर, भुंकर सर, खूप छान ह्या बापळे पंचापूर आणि आंदोळशी केंद्राची धुरा सांभाळत असताना तुम्ही छान म्हणजे असं दिसून किंवा वाटून दिलं नाही की मला खूप त्रास होतो किंवा दोन केंद्र मी कशी सांभाळू, त्यात गुणवत्ता वाढीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, त्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरी शाळा अजून हा उपक्रम आपल्याकडे चालूच आहे. आता आपण अभिप्राय सेल्फी आणि अजून दुसरं काय प्रतिज्ञा अपलोड करायचं काम चालू होतं. माझी शाळा सुंदरी शाळा अंतर्गत चांगल्या प्रकारचं यश आपण प्राप्त केलेलं आहे आणि या असे जे उपक्रम आहे ते उपक्रम घेऊन आपण चांगल्या मुलांना चांगलं काहीतरी दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य करतात. म्हणून सगळ्याच शिक्षकांना पुन्हा एकदा मी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो. थांबतो, धन्यवाद. धन्यवाद सर, आपण आपल्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचवल्यात आणि स्वतः इथे जातीने हजर राहिलात आपला एवढा सो बिझी शेड्यूल असून त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आणखी एक मी खेटाखानी सत्कार घेतोय आमच्या आदरणीय भोपी सर यांनी खऱ्या अर्थाने काय इथे नक्की केलेलं आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या सहभागी होती. भोपी मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी व्यासपीठावर बोलवतोय आणि श्रेय रसल मॅडम आपण त्यांचं स्वागत घ्यायचं आहे. सौ भोपी मॅडम या. बिलजी मुर्गे हायस्कूलच्या सन्माननीय शिक्षिका आदरणीय प्रमोदजी भोपी सर यांच्या सौभाग्यवती सौभाग्यवती सुजिता भोपी मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक आदर्श असं व्यक्तिमत्व ते देखील आहे आणि सरांच्या पाठी खंबीर त्यांचं नेतृत्व असल्यामुळे सर एवढा वेळ आपल्यासाठी देऊ शकतात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार झाले होते मॅडमसाठी खऱ्या अर्थाने, कारण मित्रांनो मी पाहतो सरांचं जाणं येणं रोजच, कारण बेलशी माजणे लांबचं नाही, रोज मला वाटते 10 ते 11 पुढेच जाणं असतं त्यांचं. धन्यवाद. व्यासपीठावर सर्व उपस्थितांचं मी मनापासून आपण या ठिकाणी आपल्या शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष विनोदजी कवळी सर कवळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी नेहमीच माझ्या सोबत ठेवतो, कारण काय ठेवतो त्याचं कारण असं आहे की आता बघा या आपल्या बाल मेळाव्याला त्यांनी 1000 रुपयाचं आपल्याला बक्षीस दिलेलं आहे, आपल्याला देणगी दिलेली आहे आणि म्हणून आपण कवळे सरांचं आपण सगळ्यांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. कवळे सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आणखी या कार्यक्रमासाठी देणगी आलेली आहे, देणगी या कार्यक्रमासाठी आलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थितांचं याची देही याची डोळा पाहिला हा सोहळा एक दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल उपस्थितांच्या पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गाण्यावर आहे का? 1 2 3 स्टार्ट. Thank you.
शाबाश शाबाश शाबाश, क्या बात है, अतिशय सुंदर अभिनय वाखंडाजोगा होता यांचा। की बरोबर आणि त्यानंतर गोटोडे शाळा येऊन थांबा। घ्या जागा घ्या आपल्या रुमाल तुमच्या स्टार्ट। जग भरी शिवपार्वती
संघाचे वाडी मुख्याध्यापक यांच्या शुभ हस्ते सर्वांना भेटवस्तू देऊन आपण सन्मानित करतोय. छान झालं. यानंतर पुन्हा एकदा मराठमोळं गाणं पाण्यासाठी जातोय. महाराष्ट्राची संस्कृती आहे, एक मराठी वाजाची गाणी असतात, सादरीकरण करण्यासाठी येतात. मराठमोळं गाणं हे लाख मोलाचं सोनं, हे सोनं करायला येतात शाळा भिजी बोरकर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी. Thank you.
कार्यक्रम कसा बहारदार चालवलेला आहे. अनुष्का कनोजे हे बक्षीस देखील द्या सगळं, तब्बल बक्षीस मोजा आणि द्या त्यांना आलेल्या गाण्यासाठी. एक सोलो डान्स आहे तो घेतोय जरा समी. घोटोड्याला थोडस थांबवतोय, त्यानंतर घोटोडे घेतोय. एकच एकच गाण्यासाठी थांबवतोय. शाळा व्हाव्या शाळा व्हाव्या. एक सोलो डान्स आहे, येऊ द्या. खूप छान खूप छान खूप छान. बघा नाव काय, तनिष्का ना गावण. फुलका फुलके. ओके तनिष्का हेमंत गावण. गाणं सुरू होण्यापूर्वी पटकन एक मी तिथे 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 त्याबरोबरच वैद्यची मम्मी आता मला नाव नाही माहिती. राजश्री लेंडे शेवंतीताई काष्टे आमच्या या मोरुंडेवाडीच्या आमच्या या भगिनी आहेत. अतिशय खूप आम्हाला या कार्यक्रमासाठी त्यांचं योगदान झालं आणि त्यांनी एक टोपला भर शेंगा स्वतः कापून दिला. शेवग्याच्या जरा टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आमच्या अंगणवाडीच्या स्वातीताई यांचंही स्वागत. शेवंतीताई काष्टे यांचंही स्वागत या ठिकाणी होतंय. आपण ठीक आहे स्वातीताईंचंही स्वागत आणि कार्यक्रम सुरू करा. Thank you.
शंकरस्य चिन्मयम्